11 वर्ष झाली इथे तुम्ही लोटंगणासाठी येतात, म्हणजे नवस होता की तुम्ही एक श्रद्धा म्हणून करताय? श्रद्धा म्हणून करताय. हे सर्व जे आपण लोटांगण घालतो त्यासाठी झाले आहेत. आपण नवस पण बोलू शकतो ना, म्हणजे पूर्ण झाल्यानंतर आपण लोटांगण वगैरे घालू शकतो. नवस पण असतं आणि ओके. कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्याची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर म्हणजे आता माझ्यासोबत तुषार आहे आणि त्याचबरोबर समीरसुद्धा आहे. तर ते इथे आलेल्या सर्व भाविक भक्तजनांना घरोघरी आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. तर त्यासाठी आता आमदार इथे बसलो आहे. तर म्हणजे आपण ह्याच ठिकाणी आता जेवणाचा लाभ घेतलेला, चॅनलचे सबस्क्रायबर फॅमिली आपल्याला काकी भेटलेली आहे. काकी व्हिडिओ कसे असतात? हां, तुम्ही कुठल्या? माणकोळ. आणि इकडे तुमचे रिलेटिव्ह आहेत काय? आणि तुम्ही जत्रेबद्दल काय सांगाल? हां, खूप गर्दी असते, वर्षानुवर्ष भावी भक्तजन असतात. आणि या ठिकाणी आलेल्या भावी भक्तजनांना इथे महाप्रसादाचा म्हणजे देवीचा एक प्रसाद म्हणून घरोघरी दिला. जसा हां, जसं आपण कुणकेश्वर किंवा आंगणेवाडी जशी तेवढी फेमस आहे, तीच आपली सोनुर्ले गावची माऊली देवीसुद्धा तेवढीच लोकांचे एक श्रद्धास्थान बनलेलं आहे. आणि आपण म्हणजे या ठिकाणी आता महाप्रसादाचा लाभसुद्धा घेतला. चला काकी येतो आणि आपले मित्रमंडळी इकडेसुद्धा आहे. म्हणजे आता आपण थोड्यासा मंदिराकडे पोहोचणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आपल्या जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपल्याला सहज या जत्रेच्या निमित्तानं आपल्याला भेटून जातात. फक्त आपला किसा जड पाहिजे, मग आपल्याला हवी ती गोष्ट आपण जत्रेच्या निमित्तानं आपण घेऊ शकतो. ते लहानापासून मोठ्यापर्यंत, कपड्यापासून आपल्या भांड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी या जत्रेमध्ये भेटतात. आता आपण पोहोचलो ते म्हणजे कमानी जवळ. इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. श्रीदेवी माऊली प्रसन्न आणि समोर सुंदर असं विद्युत रोषणाई केलेलं आपण मंदिर बघू शकतोय बघा. आणि गाण्यांबरोबर इथे भावी भक्तजन सुद्धा दर्शन, काही जण दर्शन घेऊन येत आहेत तर काही जण दर्शन घ्यायला चालले. ओटी कशी आहे गे? ओटी 2 नारळाची 150 रुपये. दोन नेलं तर एक प्रसाद म्हणून रिटर्न देतात काय? मंडळी आता आपण पोहोचलोय मंदिराच्या परिसरामध्ये. विद्युत रोषणाई केलेली आहे बघा, एकदम जवळून आपण मंदिर बघतोय. आणि त्याचबरोबर आपण घेतली ती म्हणजे ओटीची 100 रुपयाची. जेव्हा लोटांग चालू होणार ना तेव्हा इथे सर्वांनी जागा अडवून ठेवलेली आहे बघा. आणि त्याचबरोबर आता आपण आतमध्ये चाललो आहे, गर्दीसुद्धा आहे. दर्शनासाठी रांगाच रांग लागलेले आहेत. गर्दी बघा काय ती, लांबच रांग रांगा लागलेले आहेत इकडे. आणि इथे आलेले भावी भक्तजन हे लोटांगणासाठी इथे दर्शन घेण्यासाठी थांबले आहेत बघा. देव तरंग आहे बघा, आपण दर्शन करून घेतो आहे कारण आपण पहिल्यांदा इथे आलो त्यामुळे आपण दर्शन घ्यायचं आहे. करून हे आमचे यूट्यूब आले बघा, असे फिरतात ओटी वगैरे घेऊन बघू शकता. आणि म्हणजे या ठिकाणी आपण तीर्थप्रसाद घेऊया. आपण देवीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपण इथे तीर्थप्रसाद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर इथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला, कारण खूप मोठी ही जत्रा भरते त्याच्यामुळे. आणि इकडे बघा, इकडे आता लोटांगण घातलं जाणार, त्याच्यामुळे ते हा परिसर आहे ना या ठिकाणी खाली करण्यात आला. पण ना मंदिराचा परिसर बघतो, विस्तीर्ण असा ना मोठा परिसर आहे. आणि मंदिरसुद्धा एक सुंदर असं सजवलेलं आहे. खांब बघा, एकदम जे रंगकाम आहे ना ते एकदम भारी वाटते बघा. आणि केवढं मोठा
मंदिर आहे बघा, इथला आहे तो दीपस्तंभ, त्याला सुद्धा विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे, ते ओटीचं सामान वगैरे भेटतं. मंडळी मंदिराचा परिसर बघा दुसऱ्या साईडने, इथे लोटांगण घालण्यासाठी ना भाविकांनी इथे ना रांग लावलेली आहे बघा. हे सर्व लोटांगण घालण्यासाठी इथे तयार आहेत. जशी आपण पालखी वगैरे आत येईल त्यानंतर या लोटांगणाला सुरुवात केली जाणार आहे. हे बघा मंडळी आपल्यासोबत काका आहे. काका काका तुमचा नवस आहे की दरवर्षी तुम्ही इकडचे जात काय? का बोलताय? 11 वर्ष झाली इथे तुम्ही लोटांगणासाठी येतात. म्हणजे नवस होता की तुम्ही एक श्रद्धा म्हणून करताय? श्रद्धा म्हणून करताय. हे सर्व जे आपण जे लोटांगण घालतो त्यासाठी झाले आहेत. आपण नवस पण बोलू शकतो ना, म्हणजे पूर्ण झाल्यानंतर आपण लोटांगण वगैरे घालू शकतो. नवस पण असतं आणि ओके श्रद्धा पण असते. त्या मंडळी हे सर्वांना श्रद्धापोटी देवीचंही श्रद्धा असते, त्यासाठी सर्वजण या ठिकाणी लोटांगण घालण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आता थोड्याच वेळात पालखी वगैरे आल्यानंतर ना या ठिकाणी आता सुरुवात केली जाणार आहे. आणि इकडे पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे, म्हणजे कुठलंही विघ्न येऊ नये. आणि त्याचबरोबर इथे शिस्तपणा ही राखण्यासाठी इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला आहे. इथे रांगाच रांग आहे दर्शनासाठी. मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा अशी दगडाची सर्वात पाषाणंसुद्धा आहेत. अजून मंदिरं वगैरे आहेत मंदिराच्या परिसरामध्ये. इथे बघा रांगाच रांग लागलेल्या आहेत दर्शनासाठी. तर ह्या ठिकाणी सुद्धा आहे बघा. तर मंडळी अशा प्रकारे आता पालखी आल्यानंतर जे लुटांगणाची जी काही प्रथा आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. आणि त्याचबरोबर भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे. आणि इथे नवस असणार ते परतफेड करण्यासाठी सुद्धा भावी भक्तजन आलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांची श्रद्धा आहे ते वर्षानुवर्ष या जत्रेला येतात आणि लोटांगण घालतात. एक म्हणजे नवस करायला पाहिजे असंच नाही, ज्यांना श्रद्धा आहे ते श्रद्धेपोटी सुद्धा इथे लोटांगण घालतात. देव कुठले? पाळणा देवी. पाळणा देवी. तर मंडळी या ठिकाणी सुद्धा आपण पाळणा देवीचं आपण दर्शन करूया. आणि आपल्यासोबत इथे काका आहेत. का बोलताय काका? मूल होण्यासाठी वगैरे इथे नवस केला जातो. ओके ओके. हा या ठिकाणी पाळणे सुद्धा बांधण्यात आलेले आहेत. म्हणजे एका जणाला मूल वगैरे होत नसेल तर त्या ठिकाणी नवस सांगणं करतात. ओके, म्हणजे एक प्रकारचा नवस बोलतात. जसं आपण देवीला नवस बोलतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पाळणा देवी सुद्धा आहे. त्याची सुद्धा आपण नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी हा पाळण्याच्या स्वरूपात ते हे करतात काय? नवस पूर्ण होतो. नवस पूर्ण होतो. इकडे सुद्धा बघा विविध प्रकारच्या मूर्ती त्याच्यावर पाषाण सुद्धा आहेत. तर आपण इकडे आपण दर्शन घेऊया सर्व देवांचं.
पोटांगणाला सुरुवात झालेली आहे थेट मंदिरामधून. आता प्रदक्षिणा पूर्ण करतील आणि त्यानंतर ही प्रथा ही पूर्णपणे पार पाडली जाणार आहे. आणि त्याचबरोबर इतर भावी भक्तजनसुद्धा बघू शकता, भरपूर सारी गर्दी आहे लोटांगणची काय प्रथा ही पाहण्यासाठी. आणि इतर जे भाविक आहेत त्यांना सहकार्य करतात की त्यांना कुठलाही अडथळा होऊ नये इतर भाविकांपासून, आणि हा जो काही प्रथा आहे ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी. आपल्याला खूप सारे भावी भक्त जे या ठिकाणी लोटांगण घातलेला आपल्याला दिसून येतात, आणि त्याचा जो काही नवस आहे ते पूर्ण करतात. बरोबर आपल्या मध्ये बघू शकतो की हे वाद दिसत आहे वाद्य बघू शकतो. मंडळी जसे लोटांगण पुढे सरकत आहेत ना, तसे अजूनही या ठिकाणी हे बघा लोटांगण घालण्यासाठी भावी भक्त जन हे या ठिकाणी तयार झालेलं आहे.
तर मंडळी या ठिकाणी बघा देव सर्वांना दर्शन देत त्यांना आशीर्वाद देत प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. आता पुरुषांची लोटांगण जी काही प्रथा होती ही पार पाडली जाणार आहे, कारण पूर्ण मंदिराच्या चारी बाजूला या ठिकाणी लोटांगण चालू आहे आणि ही शेवटची फेरी आहे. हे बघा आणि जो महिला वर्ग आहे ना तो देवीचं नामस्मरण करत मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करते. छोटा मुलगा सुद्धा बघा देवीच्या श्रद्धेमध्ये मग्न झालेलं आहे, म्हणजे देवीची किती ख्याती मोठी आहे बघा. आणि नवसाला पावणारी अशी देवी असल्यामुळे इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी देवीला जो लोटांगण आहे जी प्रथा आहे ती पार पाडली आहे बघा. तर मंडळी अशा प्रकारे महिलांचं लोटांगण ही प्रथा सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर बघून इथं भरपूर सारी गर्दी आहे. मंडळी जी अशी प्रथा पूर्ण केली होती ती म्हणजे पुरुषांचं लोटांगण आणि त्या ठिकाणी महिलांचं लोटांगण याला सुरुवात झाली.
मंडळी अशा प्रकारे तळकोकणात प्रसिद्ध असलेली लोटंगणाची जत्रा, ती म्हणजे सोनुर्ले गावची ग्रामदेवता, ती म्हणजे श्रीदेव माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडत आहे. आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमधून बघितलं, मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली होती, सुंदर असा मंदिराचा परिसर होता, देवीचं दर्शन झालं. बरोबर पुरुषांचं लोटांगण घालण्याची जी काही प्रथा होती ती या ठिकाणी पार पडली, महिलांची सुद्धा लोटांगण घालण्याची जी काही प्रथा होती ती पार पडली. आणि त्याचबरोबर म्हणजे आता पालखी प्रदक्षिणा यालीची सुरुवात आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला भरपूर सारी गर्दी होती, तर आपल्याला वेगळी एक प्रथा आपल्याला पाहता आली. तर म्हणजे असंही आपल्या सोनुर्ले गावची जी लोटांगणाची जत्रा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. एक छोटासा व्हिडिओ होता, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्र रंगवून नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये बनता. बाय बाय. पुढे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.